मराठवाड्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं बोंडाळीमुळे पीक उद्ध्वस्त केलं आहे. अनेकांची स्वप्न या बोंडाळीनं उद्ध्वस्त केली आहेत. त्यामध्ये आता बोंडाळीच्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत. औरंगाबादच्या 30 वर्षीय शेतकरी पंढरीनाथ भवरे यांनी आत्महत्या केली आहे. शेतात विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या 2 दिवसांपासून ते बोंडाळीमुळे झालेल्या नुकसानीमुळे चिंतेत असल्याचं त्यांच्या भावांनी सांगितलं आहे. त्यामुळे रात्रीतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. पंढरीनाथ भवरे औरंगाबादमधल्या या 30 वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याचं कारण ठरलंय ते कपाशीला लागलेली बोंडाळी. पंढरीनाथचं 4 एकर शेत आहे. त्यातल्या 3 एकरावर त्यानं कपाशीची लागवड केली होती. मात्र बोंडाळीच्या प्रादुर्भावानं कापसाचं पीक हातचं गेलं. कापसातून मिळणाऱ्या पैशांवर तो पीक कर्ज काढणार होता. मात्र हाती काहीही न लागल्यामुळं तो हताश झाला होता. त्यातूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. 7 जणी कापूस या सालाने येतो आणि त्याच्यामध्ये फक्त 17-18 किलो कापूस येऊ राहिला. ते रोजदारणीचं सुद्धा भाग्यांनी मग असं मला आत्महत्याच करावं वाटते. असं म्हणजे काय करावं, तर पीक कर्ज भरावं का बोंडाळी खर्च पाणी करावं, म्हणजे तेच बोलायचं होतं. केवळ पंढरीनाथच नाही तर मराठवाड्यातले अनेक शेतकरी बोंडाळीच्या प्रादुर्भावानं त्रस्त आहेत. मराठवाड्यात 15,92,000 हेक्टरवर कपाशी आहे. त्यात मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा शिरकाव झाला. त्यात आता पुढच्या 10 दिवसात पंचनामे करण्याचे आदेश सरकारनं दिलेत. 33% अधिक ज्यांचं नुकसान झालंय त्यांनाच मदत मिळेल. मात्र आतापर्यंतचा सरकारचा अनुभव पाहता खरंच पैसे मिळतील का हा प्रश्न आहे. 6 एकरमध्ये आपल्याला 30 क्विंटल कापूस आला. 30 क्विंटल आला तर त्याच्या फवारणीचाच खर्च 25 ते 30 हजार रुपये झाला. बियाचे आलं, खताचे आलं, तुम्हाला सांगतो. आता तर बोंडाळीनं पूर्णच संपलं. आम्ही ट्रॅक्टर फिरवणार आता 1 घंटा 2 घंट्यात. लाईन या भोवती ऑनलाईन काय म्हणते, बिलं भरा नाही तर मग BDP कट करू. हे सरकारनं आम्हाला गोत्यात टाकलेलं इथून तिथून सैन. आमचे डोके काम करीना. बोंडाळीमुळं अख्खं शेतीचं नुकसान झालंय. फवारणीचा लागवडीचा खर्चसुद्धा निघून राहिला. आज उपटून टाकाव तर मग लावाव काय. यावर्षी खर्चसुद्धा निघणार नाही शेतीतला. जवळजवळ 50,000 रुपयापर्यंत खर्च आलेला आहे. कापूस सुद्धा नाही झाला तेवढा. आधी खर्च करायचं कुठून, वर्ष जायचं कसं आमचं कडीला. आधी दुष्काळाचं संकट, त्यात कर्जमाफीची रक्कम अजूनही हातात पडलेली नाही. त्यात आता हे बोंडअळीचं संकट. सरकारनं बळीराजाला तातडीनं मदत करण्याची गरज आहे. विशाल करोळे, Zee Media, औरंगाबाद.